नवापूर तालुक्यातील उमेदच्या 216 गटप्रेरिका यांना 18 महिन्यापासून थकित मानधन न मिळाल्याने जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा वळवी यांना निवेदन देण्यात आले. उमेद अभियानाअंतर्गत मानधन तत्वावर नेमलेल्या नवापूर तालुक्यातील 216 गट प्रेरिका CRP यांना मागील 18 महिन्यापासूनचे मानधन आजपर्यंत मिळालेले नसून त्याबाबतचे निवेदन व चर्चा दिनांक 5/2021 रोजी गटविकास अधिकारी नवापूर यांच्या दालनात झाली असता 8 दिवसाच्या आत थकित मानधनाचा रक्कम देण्यात येईल असे तोंडी आश्वासन शिष्टमंडळाला दिले होते. परंतु 8 दिवसापेक्षा जास्त कालावधी उलटूनही प्रशासनाच्या वतीने मानधनाबाबत कोणत्याही हालचाली न झाल्यामुळे आज भारतीय ट्रायबल पार्टी व उमेदच्या गटप्रेरिका यांच्या वतीने नवापूर येथे नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा वळवी व मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांना निवेदन देण्यात आले. गेल्या 18 महिन्यांपासून सदर गटप्रेरिका यांच्या कुटुंबांची उपासमार होत असून शासनाने दखल न घेतल्यास 11 जूनपासून मानधन मिळेपर्यंत आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी उमेद गटप्रेरिका भारतीय ट्रायबल पार्टीचे जिल्हाध्यक्ष KT गावित व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. KT गावित भारतीय ट्रायबल पार्टीचा जिल्हा अध्यक्ष नवापूर तालुक्यातील 216 गटप्रेरिका CRP या महिलांना 18 महिन्यापासून त्यांचं मानधन जिल्हा परिषदने दिलेलं नसल्यामुळे आज आम्ही माननीय CO साहेब, माननीय जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, त्याच्यानंतर माननीय तहसीलदार साहेब, माननीय BDO साहेब यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिलं आणि याबाबतीत चर्चा केली. मागच्या वेळेला या महिला वेळोवेळी कार्यालयात जाऊन भेटत होत्या आणि 8 दिवसात पगार देतो, 8 दिवसात मानधन देतो असं उडवाडीचे उत्तर देण्याचं काम सुरू केलेलं होतं. म्हणून आम्ही प्रत्यक्षात आज यांना निवेदन दिलं आणि निवेदनात असा उल्लेख केलेला आहे की 8 दिवसाच्या आत या महिलांच्या खात्यावर, अकाउंटवर जर पैसे मिळाले नाही तर 11/6/2021 पासून तहसील कार्यालय नवापूर या ठिकाणी वॉटर प्रूफ टेंट टाकून, मंडप टाकून जोपर्यंत पेमेंट मिळत नाही, जोपर्यंत मानधन मिळत नाही, तोपर्यंत आम्ही भारतीय ट्रायबल पार्टीतर्फे या ज्या प्रेरिका आहेत या प्रेरिकांबरोबर, CRPंबरोबर आणि त्यांच्या पुरुषांबरोबर सगळे एकत्र राहून हजारोंच्या संख्येने धरणे आंदोलन बेमुदत करणार आहोत. जोपर्यंत पेमेंट मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी आंदोलन केल्याशिवाय हटणार नाही. त्याबाबतीत माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष आणि माननीय CO साहेब यांनी आज आश्वासन दिलेलं आहे, हे पेमेंट जे आहे ते आम्ही 2-4 दिवसात लगेच या महिलांच्या अकाउंटवर टाकतो असं आश्वासन दिलेलं आहे. ते टाकलं नाही तर आमचं हे जे आंदोलन आहे ते अटळ आहे. आणि विशेष म्हणजे संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तालुक्यात सगळ्या बायांना, सर्व तालुक्यातील CRPंना पेमेंट दिलेलं आहे, फक्त नवापूर तालुक्यातीलच बायांना पेमेंट न दिल्यामुळे मी निद्रिस्त अवस्थेत असलेल्या शासनाचा निषेध करतो. सेवा जोहर, जय आदिवासी.